केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये बराच बदल केला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेत बरीच वाढ करण्यात आली आहे. यामुळे विविध स्तरातनं टीका होत आहे. मात्र हा बदल जनहितासाठीच केला असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावर वाहन चालकांचं नक्की काय मत आहे जाणून घेऊयात. वाहन चालकांना अनेकदा बजावून देखील वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे. मात्र वाहन चालकांनो आता सावधान. आता जर वाहतुकीचे नियम मोडाल तर मोठा फटका तुम्हाला बसणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात मोटार व्हेकल कायदा लागू करण्यात आलाय. त्याअंतर्गत कुठल्याही नियमभंगासाठी 5 पट तर इतर बाबतीत 10 पट दंड आकारला जातो. या भरमसाठ दंड आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र पुरते वैतागलेत. पाहुयात नागरिक काय म्हणतायत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी केंद्र सरकारने वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल केलेला आहे आणि त्यासोबत दंडात सुद्धा बदल केलेला आहे. मात्र हे जे दंड आहे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. वाहतुकीचे जे नियम आहेत तर ते मोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात आता दंड आकारला जातो आहे. काय म्हणणं आहे तुमचं? ॲक्च्युली हे जे वाहतुकीवरती त्यांनी दंड आकारला आहे हा सर्वसामान्यांना परवडणारच नाही आहे मुळामध्ये. की हा जो तुमचा दंड आहे हा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत. अरे म्हणजे तुम्ही घरातून उतरलेल्या माणसाला मेडिकलमधून औषध घ्यायचं असेल तर तुम्ही जर हेल्मेटसाठी बंधन घालता तर माणसाने काय करायचं? हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मेडिकलमधून औषध घेतानासुद्धा तुम्ही हे करता. स्कूटीवरून जाता येता, अरे स्कूटीची किंमत किती? आणि तुमची दंडाची जी किंमत आहे ती 1000 रुपयाच्या वरती आहे. कुणाला 20,000, 25,000, 10,000 हा जर दंड सर्वसामान्यांना परवडला नाही तुमचा रेव्हेन्यू जमा होईल पण सर्वसामान्य जनता ही तुमच्यावरती नाखूश राहील. कारण सर्वसामान्यांना गृहीत धरून तुम्ही दंड आकारा. आमचं म्हणणं आहे की वचक बसावा वाहतुकीवरती, तुम्ही दंड आकारला आहे ही तुमची गोष्ट योग्य आहे. हे तुमचं सरकार जे नियम काढत आहे ते बरोबर आहे पण ते नियम तुमच्या सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील की नाही ह्याचा विचार करून करा. अरे गृहिणी आहे ती स्कूटीवरून जर भाजी आणायला गेली, तिने हेल्मेट घातलं नसेल, तुम्ही दंड आकारताय. तुम्ही म्हणताय दुधाची पिशवी आणायची मी बाहेर गेले तर तुम्ही म्हणता हेल्मेट घातलं पाहिजे. अरे हेल्मेट काढणार किती वेळा आणि ठेवणार किती वेळा आणि दंड भरणार किती वेळा? जर माझ्या घरातला जो हिशोब आहे, जर महिन्याचा माझा हिशोब आहे जर 20,000 रुपये आहे आणि त्याच्यातून जर मी दंडच महिन्याला 10,000 रुपये भरला तर माझं घर चालेल कसं? हा जो तुमचा हा नियम आहे ना हा सर्वसामान्यांना गृहीत धरून तुम्ही सगळे नियम, पार्किंगचा सुद्धा तुमचा जो इश्यू आहे पार्किंग, मग तुम्ही पार्किंगसाठी एकतर चौपदरी रस्ते करा. मग हे कुठल्या व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारी गोष्ट नाही आहे. आणि पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेने तर हे अगदी लक्षात ठेवावं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि इथे जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडे इथून तिथे जाण्यासाठी स्कूटी असते, बाईक असते. तुम्ही त्याच्यावरती एवढा जर दंड आकारला तर त्या व्यक्तीने करायचं काय? मुलांनी कॉलेजची फी भरायची, दिवसभराचं स्वतःचं जेवण बघायचं, नाश्ता बघायचा की तुमचे दंड भरत बसायचे? बरं तुम्ही दंड भरले नाही तर तुम्ही लगेच केस ठोकता. हे सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे आणि चुकीचं आहे. तर तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घ्या. मी एक गृहिणी या नात्याने सांगते की तुम्ही रस्ते मोठे करा, पे पार्किंगची सोय करा. शिवाय नो तुमचा जे फ्री पार्किंग आहे, स्कूटी मोटरसायकल ह्यांच्यासाठी फ्री पार्किंगची सोय करा. अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत, त्यांना या नियमांबाबतीत काय वाटतं ते जाणून घेऊयात. तुमचं काय मत आहे जे मोठ्या प्रमाणात आता दंड आकारले जातात तर ते कितपत योग्य आहे? दंडाची रक्कम पाहिजेच, दंड पाहिजे पण इतका मोठ्या प्रमाणात नाही पाहिजे. तो शिस्त लावण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे पण हे आवाजावी दंड सरकारने लावून एक प्रकारचं त्यांनी एक काय जुन्या निजाम सरकार म्हणा औरंगजेब सरकारची आठवण करून दिली यांनी. म्हणजे आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही काहीही करू शकतो असं त्यांनी दाखवून दिलं एक प्रकारे. आणि फक्त त्यांनी दंड नियम सगळ्यालाच पाहिजेत, सगळ्यांनीच पाळायला पाहिजेत आणि शिस्त सगळ्याला लागायला पाहिजे. पण त्याच्यासाठी इतकी कडक शिक्षा, त्यात काय होतं हे कोणाला परवडतं कोणाला नाही परवडत, कोणी घाईत असतो काय होतं, झेब्रा क्रॉसिंग थोडंफार क्रॉस होतो अशा टायमाला त्याला हे नियम एकदम नियम नसते. ते काही सौजन्य असतं, प्रत्येक गोष्टी नियमाने होत नाहीत, काही सौजन्याने सुद्धा होतात. तुम्ही जर प्रत्येक वेळेस सांगितलं थोडं मागं घे, हां ठीक आहे, नियम जरी मोडला असला पण कोणाला काही नुकसान झालं नाही ना, नुकसान झालं नाही आहे. तू थोडं मागं घे, झेब्रा क्रॉसिंगचे मागं घे, घेतात ना मागं, तुम्ही सांगितलेलं ऐकतात लोक. त्यासाठी तुम्हाला डायरेक्टला एक दंडच पाहिजे त्याला, असं काही नाही ना.
मागच्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त लोक आतापर्यंत मृत्यू पावलेले आहेत. आणि हे जी संख्या अपघातांची वाढती संख्या आहे ही लक्षात घेता हे नियम कडक करण्यात आलेले आहे असं मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे, सत्तेत असणाऱ्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. कारण हे सगळं चुकीचं आहे मॅडम. मला एक म्हणायचं की हे जे नियम आहेत आपली आपण भारतात राहतो, भारतात लोकशाही आहे की हुकूमशाही आहे हेच समजून नाही लागलं. कारण वरती आज यांनी सगळ्यांना सामान्य नागरिकांना यांनी नियम लागू केलेत आणि आज रस्त्यावर आपण खूप ठिकाणी सिग्नल बंद आहेत, तर याचा कुणावर दंड आकारायचा? त्याच्यानंतर रस्त्यात खड्डे आहेत, मग तुम्ही महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारावर तुम्ही दंड आकारणार आहात? त्यानंतर रस्ते रोडच्या कडेनं कुत्रे वगैरे फिरतात, त्यांची व्यवस्था कुणी लावायची? पार्किंग व्यवस्था कुणी लावायची? हे माझं एक प्रांजळ मत आहे की मला वाटतं आता भारतातून लोकशाही नष्ट होऊ लागली आणि हुकूमशाही अंमलात येऊ लागली. बस तुम्हाला काय वाटतं की वाहतुकीचे नियम असावेत, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जो दंड आकारला जातो आहे तो दंड सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही? माननीय नितीनजी गडकरींच्या मताशी मी अगदी सहमत आहे. तुम्ही दंडाची जेव्हा चर्चा करता, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? जो चुकी करणार नाही, जो नियम तोडणार नाही, त्यांनी दंड किती रकमेचा आहे याची चिंता करण्याची मुळीच गरज नाही. नियमांचं पालन करणं, स्वातंत्र्याबरोबर आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत त्याबरोबर आपल्याला जी जबाबदारी मिळालेली आहे त्या जबाबदारीचं पालन करणं. आणि पुष्कळदा लोकांची गल्लत अशी होते आहे, हा कायदा केंद्राने केलेला आहे, केंद्र सरकारने केलेला आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणींविषयी केंद्र सरकारला जबाबदार धरणं माझ्या मते योग्य नाही. केंद्रात आणि राज्यात तर सरकार त्यांचंच आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा विषय आहे. महापालिकेच्या हद्दीतल्या रस्त्यांच्या खड्ड्याचा विषय तुम्ही राज्य सरकारशी जोडू शकणार नाही. याच्यात मला वाटतं फक्त एक मी अशी सुधारणा सुचवतो की हा दंड खरोखर मोठा आहे, सामान्य नागरिकांना जाजक थोडासा वाटतो आहे. याच्यासाठी पहिल्यांदा जेव्हा नियम मोडला जाईल तेव्हा त्यांना फक्त ताकीद देऊन वॉर्निंग देऊन सोडण्यात यावं, त्याची नोंद पोलिसांकडे त्या क्रमांकाची असावी, आणि दुसऱ्यांदा त्यांनी जर पुन्हा तीच चुकी केली तर मात्र त्याच्याकडनं तो दंड कठोरपणे वसूल करावा. कारण भारत पाकिस्तान युद्धापेक्षा जास्त लोक दरवर्षी अपघातांमध्ये रस्त्यातल्या मरत आहेत आणि ह्या मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचं नुकसान जर गृहीत धरलं तर आपण भरायला लागलेला दंड हा मुळीच जास्त नाही असं माझं नक्की मत आहे. तर आपण पाहिलं की वाहतुकीचे जे नियम आहेत तर ते नियम असावेत आणि प्रत्येक नागरिकाने ते नियम पाळावेत, मात्र जी वाहतुकीच्या नियमांची जी दंडाची रक्कम आहे तर ती कमी करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य पुणेकर करतायत. बरं, हे नागरिक फक्त वैतागलीच नाहीत तर सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना सूट आहे का असा प्रश्नही त्यांना पडतो. परवाच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली होती, त्यावेळेस अनेक लोकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्नही काही वाहनचालक बोलून दाखवत आहेत. याबाबतीत आम्हीही वाहतूक पोलिसांशी ऑफ कॅमेरा चर्चा केली तेव्हा त्यांच्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण प्रेक्षकांनो, जर वाहतुकीचे नियम तुम्हीच पाळलात तर वर्षाला 1.5 लाख जे अपघात होतात ते होणार नाहीत आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंडही बसणार नाही. पण शासनाने सुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याकडे भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे.